नमस्कार मित्रांनो, मी श्रेयस बाळ महाराष्ट्र आयस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, MPSC किंवा रेल्वे किंवा स्टाफ सिलेक्शन आणि इतर सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स यांच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे सामान्य विज्ञान, जनरल सायन्स. या विषयाकरता आपण आज सामान्य विज्ञान सिरीज लॉन्च करताय आणि या सिरीजमध्ये आपण भौतिकशास्त्र हा टॉपिक चूज केला आहे, हा सब्जेक्ट आपण चूज केला आहे. तर जेव्हाही आपण MPSC विषयी बोलतो तर MPSC मध्ये जेवढेही विद्यार्थी तयारी करतात त्यापैकी 80-85% विद्यार्थी जे असतात हे नॉन सायन्स बॅकग्राऊंडचे असतात. म्हणजे ज्यांनी 10वीपर्यंत सायन्सचा अभ्यास केलेला असतो परंतु 10वीच्या नंतर त्यांचं एज्युकेशन वेगळ्या लाईक फॅकल्टीमध्ये झालेलं असतं, त्यामुळे सायन्सचा कनेक्शन तेवढं राहत नाही आणि मग हा जो विषय आहे तो MPSC मध्ये फार परेशान करतो. तर ही अडचण लक्षात घेता महाराष्ट्र आयस अकॅडमी तुमच्याकरता मोफत फ्री ऑफ कॉस्ट जनरल सायन्स सिरीज, सामान्य ज्ञान सिरीज घेऊन येत आहे, ज्याचा फायदा तुम्ही नक्की करून घ्यायला पाहिजे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती अशी की ही जी पर्टिक्युलर सिरीज असेल ती संपूर्णतः मराठीमध्ये अवेलेबल राहील. आम्ही ही सिरीज हिंदी आणि इंग्लिशमध्ये सुद्धा घेऊन येण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु सगळ्यात पहिले ही सिरीज तुमच्याकरता मराठीमध्ये आम्ही लॉन्च करत आहे. तर टाइमपास न करता आपण स्टार्ट करूया. तर या सिरीजमध्ये आपण भौतिकशास्त्र हा टॉपिक चूज केला आहे आणि भौतिकशास्त्रामध्ये आपण पहिला चॅप्टर घेतो आहे तो म्हणजे मोजमापन पद्धती. चला स्टार्ट करूया. सगळ्यात पहिले आपण बघूया की भौतिकशास्त्र म्हणजे काय, याची मूलभूत संकल्पना काय आहे. तर भौतिकशास्त्र म्हणजे भौतिक किंवा नैसर्गिक वस्तूंचा किंवा घटनांचा केलेला शास्त्रशुद्ध अभ्यास होय. आता भौतिक वस्तू किंवा घटना म्हणजे काय, तर ज्या वस्तूंना किंवा घटनांना पाहणे, त्यांचा अनुभव करणे, त्यांना मोजता येणे, आकारमान, वस्तुमान, लांबी किंवा रुंदी असणे हे सगळं शक्य असते, केवळ त्यांनाच आपण भौतिक वस्तू किंवा घटना असे म्हणू शकतो. ठीक आहे, तर ज्यांना पाहणे किंवा अनुभव करणे, मोजता येणे हे सर्व शक्य आहे त्यांना आपण भौतिक वस्तू असे म्हणतो आणि अशा भौतिक वस्तूंचा सिस्टमॅटिक अभ्यास म्हणजे भौतिक शास्त्र. उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षण हे दोन वस्तूमधील बल आहे जे मोजणे व अनुभव करणे शक्य आहे. त्याप्रमाणे विद्युत प्रवाह, बल, दाब, ध्वनी, प्रकाश ह्या सर्व भौतिक राशी आहेत आणि यांना आपण मोजू शकतो, यांना आपण फील करू शकतो. तर भौतिक शास्त्रामध्ये भौतिक राशींच्या सहाय्याने शास्त्रशुद्ध अभ्यासाची सुरुवात करता येते. भौतिक राशी त्यांच्या एककाच्या सहाय्याने दर्शविल्या जातात आणि मोजल्या सुद्धा येतात. तर आता भौतिक राशी म्हणजे काय आणि एकक कशाला म्हणायचं ते आपण आता बघूया. तर एकक आणि भौतिक राशी म्हणजे काय, प्रत्येक भौतिक राशीचे मोजमाप करण्यासाठी व भौतिक संकल्पनांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यासाठी ज्या मानांकांची आवश्यकता भासते त्यांना एकक असे म्हणतात. उदाहरणार्थ वजन मोजण्यासाठी आपण किलोग्रॅम, ग्रॅम किंवा पाऊंड हे युनिट वापरतो. लांबी मोजण्यासाठी किलोमीटर, सेंटीमीटर किंवा मीटर. काळ मोजण्यासाठी सेकंद, तास किंवा मिनिटे. तर या सगळ्यांना आपण एकक म्हणू शकतो. सेकंड पॉइंट आहे आपला भौतिक राशी म्हणजे काय. तर भौतिक राशी म्हणजे कोणत्याही पदार्थ अथवा भौतिक स्वरूपाचा मोजता येणारा गुणधर्म होय. उदाहरणार्थ काल, वजन, वस्तुमान, लांबी, बल, संवेग ह्या सर्व भौतिक राशी आहेत. भौतिक राशींना दोन प्रकारे विभागण्यात येते. आता यांचं क्लासिफिकेशन आपण बघूया. तर पहिला भाग आहे मूलभूत राशी किंवा साध्य राशी व दुसरा भाग आहे सदिश राशी आणि अदिश राशी. आता यांना आपण अंडरस्टँड करूया वन बाय वन. तर सगळ्यात पहिले आपण बघूया मूलभूत राशी म्हणजे काय. तर ज्या भौतिक राशी दुसऱ्या कोणत्याही भौतिक राशीवर अवलंबून नसतात त्यांना आपण मूलभूत राशी असे म्हणतो. उदाहरणार्थ वस्तुमान, काळ, लांबी, विद्युत प्रवाह, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर यांना मोजण्यासाठी आपल्याला दुसऱ्या भौतिक राशींची आवश्यकता पडत नाही म्हणून यांना आपण मूलभूत राशी असे म्हणतो. साध्य राशी म्हणजे काय. तर ज्या राशी इतर राशीवर अवलंबून असतात त्यांना आपण साध्य राशी असे म्हणतो. उदाहरणार्थ बल. तर बल काढण्यासाठी आपल्याला वस्तुमान व त्वरण माहिती असायला पाहिजे. म्हणजे बल ही जी राशी आहे ती वस्तुमान व त्वरणावरती अवलंबून आहे म्हणून याला आपण साध्य राशी म्हणू शकतो. त्याचप्रकारे दाब अवलंबून आहे बल भागेला क्षेत्रफळ. संवेग अवलंबून आहे वस्तुमान गुणेला वेग. तर यांना आपण साध्य राशी म्हणायचं आहे. पुढे आपण बघूया सदिश राशी म्हणजे काय.
तर ज्या भौतिक राशींना अर्थपूर्ण होण्यासाठी दिशा व परिमाणाची आवश्यकता असते त्यांना सदिश राशी असे म्हणतात. तर या ठिकाणी दोन पॉइंट महत्वाचे आहेत. पहिला पॉइंट म्हणजे दिशा व दुसरा आहे परिमाण. उदाहरणार्थ आहे गती, विस्थापन, दाब, बल किंवा संवेग. पुढे आपण बघूया अदिश राशी म्हणजे काय. तर ज्या भौतिक राशींना अर्थपूर्ण होण्यासाठी केवळ परिमाणाची आवश्यकता असते त्यांना अदिश राशी असे म्हणतात. तर या ठिकाणी फक्त परिमाणाची आवश्यकता आहे आणि या ठिकाणी दिशा व परिमाण दोन्हीची आवश्यकता भासते. तर पुढे आपण बघूया यांचे एक्झाम्पल्स, सो दॅट तुम्हाला क्लिअर होईल की मूलभूत राशी कोणत्या असतात आणि साध्य राशी कोणत्या असायला पाहिजे. तर मूलभूत राशींचा या ठिकाणी तुम्ही बघू शकता. लांबी ज्याला आपण मोजतो मीटरमध्ये, तर मीटर याचं एकक आहे. वजन किलोग्रॅममध्ये, काळ सेकंदमध्ये, तापमान केल्विन्समध्ये, विद्युतधारा एम्पियरमध्ये, तेजस्वी तीव्रता कॅन्डेलामध्ये आणि पदार्थांची राशी मोलमध्ये. तर हे सर्व एक्झाम्पल आहे मूलभूत राशींचे जे दुसऱ्या कुठल्याही राशीवरती अवलंबून नसतात. पुढे आपण बघूया साध्य राशी. तर साध्य राशी कुठल्या आहेत. पहिली आहे बल ज्याचं युनिट आहे न्यूटन. ऊर्जा जूलमध्ये मोजतो आपण. चाल मीटर पर सेकंडमध्ये. वारंवारता हर्ट्झमध्ये. संवेग किलोग्राम मीटर पर सेकंडमध्ये. दाब पास्कलमध्ये. शक्ती वॅटमध्ये. पृष्ठतान न्यूटन पर मीटरमध्ये. विद्युत प्रभार कुलम्समध्ये. विद्युत विभव व्होल्टमध्ये आणि विद्युत रोध ओहममध्ये. तर हे सर्व एक्झाम्पल्स जे आहेत याला आपण साध्य राशी असे म्हणू शकतो. त्याचप्रकारे आपण आता बघूया की सदिश व अदिश राशी म्हणजे काय, त्यांचे एक्झाम्पल कोणते. तर सदिश राशी कोणकोणत्या आहेत. विस्थापन, वेग, त्वरण, दाब, संवेग, गुरुत्वाकर्षण आणि वजन. तर यांना आपण म्हणणार आहे सदिश राशी. दुसरा आपण बघूया अदिश राशी. अंतर, चाल, वस्तुमान, ऊर्जा, घनता, शक्ती, लांबी, क्षेत्रफळ, आकारमान, काळ, काम आणि तापमान. तर या प्रकारे आपण सदिश व अदिश राशी बघितल्या. त्याचप्रकारे आपण साध्य आणि मूलभूत राशी सुद्धा पाहिल्या, त्यांचे कॉन्सेप्ट बघितले, त्यांचे डेफिनेशन पाहिले. तर हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो. जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट सुद्धा करा व बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, सो दॅट तुम्हाला आमच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन रेग्युलरली मिळत राहील. थँक्यू सो मच.